नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर इंजिनियर सुजित वाघ आणि मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणारे बेसिक टूल्स टू सॉल्व फिजिक्स न्यूमेरिकल्स आणि हा युजफुल असणारे क्लास 8, 9, 10, 11, 12 विद्यार्थ्यांसाठी जे फिजिक्सच्या न्यूमेरिकल्सला घाबरतात आणि सॉल्व्ह करायला त्यांना अडचण येते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही बेसिक टूल्स जे समजून घ्या, अप्लाय कसे करायचे ते समजून घ्या, तुम्हाला फिजिक्सचे न्यूमेरिकल सोडवणं सोपं जाईल. तर बेसिकली लॉज ऑफ इंडायसेस a^m (a^n) = (a^n+n) लिहितात. सर हे माहिती यार, कशाला शिकवतात, ही किटकिट कशाला, काय हरकत नाही बाळांनो, पण ती वापरायचं कसं ना हे मी शिकवणार आहे. तर हे जे शिकताय तुम्ही हा फॉर्म्युला आहे आणि हा हे त्याचं ऍप्लिकेशन आहे. बघा, एक्झाम्पलमध्ये अशी कंडिशन येऊ शकते की दोघांचे बेस सेम आहे, 10^2 × 10^3. जर दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर तुम्ही लिहू शकता 10^5. बरं, 8^m/n. मग तुम्ही m इंटू एन दोन पॉवरचं मल्टिप्लिकेशन करू शकता जर दोघांचा बेस कॉमन असेल तर. इथं पण बघा, 10^2 (3). सो 2 × 3. सो तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, इथे ऍडिशन करण्याची गलती करायची नाही. आणि हो, लास्ट बट नॉट द लिस्ट, डेसिमल पॉईंट शिफ्ट. तर राईट साईड शिफ्ट डेसिमल जर केला तर 10^ सबट्रॅक्ट करायचे, आणि डेसिमल पॉईंटला जर लेफ्ट शिफ्ट केला तर 10^ ऍड करायचे. फॉर एक्झाम्पल, डेसिमल पॉईंट शिफ्ट, बघा माझ्याकडे नंबर आहे 23.42, त्याला हा डेसिमल मला राईट शिफ्ट करायचा आहे. किती पोझिशनने? 1 पोझिशनने. सो तुमच्या उजव्या हाताला शिफ्ट करायचा आहे एका पोझिशनने. सो जेवढ्या पोझिशनने करायचे, बघा मी लिहिताना लिहिले आता 234.2 × 10^-1. सो राईट साईड शिफ्ट इज ऑलवेज 10^ सबट्रॅक्ट करायचा पॉवर, आणि लेफ्ट शिफ्ट, आता नंबर आहे 23.42, हा डेसिमल पॉईंट लेफ्ट शिफ्ट केला तर तो बनला 2.342 × 10^+1. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आणि मी या अशा व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहे फिजिक्स न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन विदाउट युझिंग लॉग टेबल आणि विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर. सो स्टे ट्यून, सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आणि तुम्हाला कसले कॅल्क्युलेशन हवेत ते मला सांगत जा. तर कॅल्क्युलेटर पण नाही वापरणार आणि लॉग टेबल पण नाही वापरणार. It's Professor Engineer Sujit Vaagh signing off.